शास्त्रीय संगीतामधील बादशहा असं आपण ज्यांना म्हणू शकतो ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली आहे आणि त्यानिमित्तानं वसंतरावांचे पट्टशिष्य पंडित चंद्रकांत लिमये आज आपल्यासोबत आहेत. जवळपास 5 दशकांच्या त्यांच्या सांगीतिक प्रवासात वसंतरावांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. वसंतरावांचे पट्टशिष्य होण्यापर्यंतचा त्यांचा प्रवाससुद्धा खूप रंजक आहे, त्यामागे मोठी साधना आहे. पु ल देशपांडे यांच्या शब्दातच सांगायचं झालं तर वसंतरावांची गायकी परंपरेच्या संथ पालखीत मिरवणारी नाही, दऱ्याखोऱ्यातून बेफाम दौडत जाणाऱ्या जवान घोडेस्वारासारखी गायकीची मूर्ती आहे आणि त्यांच्या या आक्रमक लयदार गायकीचा अनुभव त्याचं प्रशिक्षण लाभलेले पंडित चंद्रकांत लिमये हे एक व्यासंगी गायक. विविध घराण्यांच्या अभ्यासातून चंद्रकांत लिमये यांनी त्यांची शैली जपली आणि आज आपण त्यांच्या संगीतरंगभूमीवरील प्रवासापासून ते अगदी आतापर्यंतच्या वसंतोत्सवामधल्या कार्यक्रमांपर्यंतचा सगळा प्रवास जाणून घेणार आहोत. पंडितजी, तुमचं खूप स्वागत आहे बीपी माझामध्ये. नमस्कार. वसंतरावांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू झालंय, जेव्हा त्यांचं नाव येतं तेव्हा त्यांची कुठली पहिली भेट तुमच्या डोक्यात येते? पहिली भेट म्हणजे मी जेव्हा नाटकात काम करायला लागलो कट्यारमध्ये, चांदचं काम करायचो, त्यावेळी गोव्याला एक दौरा होता. पणशीकर म्हणाले की तुम्ही जरा नाटकात काम कराल का चांद किंवा उस्मानचं, म्हटलं करीन. मला काही अशी आकांक्षा वगैरे काही नव्हती की नाटकात काम करायचं वगैरे. त्यावेळी खूप क्रेज होती, जशी आज सिनेमाची आहे किंवा असं, तशी मला काही क्रेज नव्हती. पण मी म्हटलं करीन, चला बघूया तरी. आणि त्यानिमित्ताने मला वसंतरावांची भेट होणं, त्यांच्या सहवासात राहणं किंवा त्यांच्याकडे काही शिकायला मिळालं तर बघूया अशी माझी इच्छा होती. तेव्हा किती वर्षाचे होता तुम्ही? तेव्हा मी असेल 20-21 वर्षाचा असेल. तर ही तुमची आणि त्यांची पहिली भेट, परंतु वसंतरावांकडनं तुम्ही कसे आणि किती समृद्ध झालात आणि सोबतच विविध घराण्यांकडनं सुद्धा तुम्ही गायकीचं शिक्षण घेतलंय, तर या सगळ्या परंपरेबद्दल काय सांगाल? विविध घराण्यांकडून गाणं शिकलं ते आधी, बुवांच्या आधी, बुवांना भेटायच्या आधी पहिल्यांदा मी पंडित नारायणराव व्यासांकडे पहिल्यांदा शिक्षण घेतलं. त्यांनी मला खरं क्ला म्हणजे मैफिलीचं शिक्षण, गाण्याचं शिक्षण, गायकीचं शिक्षण त्यांच्याकडे मी घ्यायला शिकलो आणि मग सगळ्याच गुरूंनी मला तसंच शिक्षण दिलं. तर वसंतरावांकडे म्हणजे बुवांकडे आमच्या शिकायला जेव्हा मी सुरुवात केली, आधी ते खूप असे लांब असे वाटायचे, पण माझ्या स्वभावामुळे आणि त्यांचा स्वभाव जाणून घेण्याच्या माझ्या एकंदर युक्ती क्लृप्ती मध्ये, क्लृप्ती हा शब्द मराठी लोकांना समजणार नाही बहुतेक, तर युक्ती असं धरा, युक्तीमुळे मी त्यांच्या जवळ गेलो आणि मग खूपच माझी म्हणजे मी अत्यंत लाडका झालो एवढा की कुठेही गेले बुवा तरी मला घेऊनच जायचं, जणू काय त्यांच्या मागचं शेपूटच. म्हणजे ते गाण्याला मैफिलीला गेले तरी मी बरोबर, गप्पांच्या मैफिलीला गेले तरी मी बरोबर. पण त्यांनी शिक्षण मला जे शिकवलं ते गाण्याची नजर दिली भयंकर, अतिशय चांगली नजर दिली त्यांनी की काय केलं म्हणजे काय होईल, काय करायचं असतं, कुठे कसं गायचं आणि आपलं गाणं कसं तयार करायचं. आता बघा, छोटस उदाहरण देतो मी, नट भैरव सगळ्यांना माहिती आहे, तर नटभैरवामध्ये आणि त्यात छप्पळ गळा कसा टाकावा. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सारे गामा पाल दानी सा असं म्हटलं लोक, असं तर ते सारे गाम पगाम रे साय नट आहे, सारे गाम पा सा गाम असं आला फटकन. मग तो सूर डोक्यातच पाहिजे की सारे गाम पा सा गाम
निळबम रे ही यायला पाहिजे फटकन. तर ही जी गोष्टी आहेत त्या आपल्या डोक्यात बसवल्या गेल्या पाहिजेत. आणि बुवांचं एक व्याकरण आहे की गायकीचं जसं सगळ्या गायकींचं एक शिस्त असते, त्यांचं एक पद्धत असते, तशी बुवांच्या गायकीची पद्धत आहे. ते अशीच उगाच उटपटांग गायकी नाहीये किंवा घराणेदार नाहीये असं त्यांच्यावर जर आक्षेप घेतला कोणी तर ते चुकीचं आहे. नाही, तुम्ही म्हटलं तसं की त्याच्यात एक शिस्त आहे आणि ठेराव आहे त्यांच्या गायकीमध्ये. म्हणजे आज तुम्ही आहात त्यामुळे आम्हाला हा मोह आवरत नाहीये किंवा हट्ट समजा आमचा, पण आज एखादी रचना एखादं पद जे बुवांनी तुम्हाला शिकवलं त्यांच्याकडनं तुम्ही शिकलात ते आम्हाला तुम्ही एक चार ओळी म्हणून दाखवलात तर खूप बरं वाटेल. पद जर म्हणायचं असेल नाट्यपद म्हणता का तुम्ही? हा, जे तुम्हाला आता म्हणावं असं वाटतंय ते नाट्यपद मला आयुष्यातून एकदा फक्त शिकवलं एक. बर, सुरसुखकनी तू आणि मला. अच्छा बर. ते त्याच्या आधी माझी मैफिल झाली होती, म्हणजे आमचे अजित कडकडे, आशा खाडिलकर वगैरे, बकुळ पंडित, फैयाज वगैरे असे आम्ही एक प्रोग्राम झाला होता मुलुंडला. तर त्याच्यामध्ये मी हे गाणं गायलं होतं सुरसुखकनी. तर ते माझा मित्र प्रकाश गोरे तो तबल्याला होता. तुम्ही सुरसुखकनी तू विमला असं करून गायलो होतो. दुसऱ्या दिवशी बुवा जेव्हा आले आणि म्हणाले तेव्हा प्रकाशने त्यांना कंप्लेंट केली की चंद्यामणी इतकं सुंदर गायला पण म्हणे असं ख्यालासारखं गायला सूर गणी. ते म्हणाले की हा चंद्या असं नसतं नाट्यसंगीताची लय, नाट्यसंगीताला एक लय असते जशी ख्यालाला असते ठुमरीला असते, ठुमरीच्या शब्दाप्रमाणे त्याची लय ठरते, दादरच्या शब्दाप्रमाणे त्याची लय ठरते, गझल किंवा भावगीतांच्या शब्दाप्रमाणे त्याची लय ठरते. आणि ते चांगला म्युझिक डायरेक्टर असेल तर तो त्या लयीत बांधतो आणि ते गाणं आपल्याला श्रवणीय वाटतं. त्याची झलक तुम्ही मला दाखवू शकाल का अगदी छोटी? कुठली? सुरसुख गाणी. आता त्यांनी मला काय सांगितलं ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. सुरसुख खनी तू विमला, सुरसुख खनी तू विमला, सगुण कवी बाला. हा सुरसुख खनी तू विमला, देवयानी देह धरे. इथे थांबलास तू की तुला काय दिसत? धरे ए देवयाने हे धरे ए देवयाने. मग तिथे केदार दिसतो तुला का? तुला म्हणजे जे पंडितजी म्हणायचे की तुम्हाला स्वर दिसले पाहिजेत, म्हणजे तुमच्या डोक्यात असणार सूर दिसले पाहिजे. कारण सूर जेव्हा स्थिर होतो तेव्हा उपज येते. आणि तुम्ही म्हणालात तसं की गाण्याची नजर त्यांनी तुम्हाला दिली तर तो खूप सुंदर शब्द आहे, त्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं. हीच आहे, हीच आहे की तू सूर तिथे स्थिर केलास की तुला काय दिसलं पाहिजे. डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानिमित्तानं आपण त्यांचे पट्टशिष्य असलेले आणि वसंतरावांचा ज्यांना दीर्घकाळ सहवास लाभला ते चंद्रकांत लिमये आज आपल्यासोबत आहेत आणि आपल्या गुरूंना आदरांजली वाहण्यासाठी ते 5 तारखेला एक कार्यक्रमसुद्धा करतात, त्याबद्दलही आपण त्यांना बोलतं करणार आहोत. आपल्या गुरुबद्दल एक खूप मोठं आणि महत्त्वाचं स्थान आपल्या मनामध्ये असतं. आपण भाग्यवान की आपल्याला वसंतरावांसारखे गुरु लाभले. आता जन्मशताब्दीच्या निमित्तानं त्यांना आदरांजली तुम्ही एका कार्यक्रमातनं वाहताय, त्या कार्यक्रमाची संकल्पना कशी सुचली? संकल्पना मला अशी सुचली की माझा एक वसंत बहार म्हणून कार्यक्रम मी केलेला आहे पहिला, पण तेव्हाची कशी सुचली सांगतो की बुवांच्या गायकीवरती म्हणजे बुवांच्या गायकीचं दर्शन व्हावं लोकांना म्हणून अशा पद्धतीने
त्यांचे सगळे आस्पेक्ट्स आले पाहिजे. त्यांचं क्लासिकलचं दर्शन झालं पाहिजे, त्यांच्या ठुमरीचं दर्शन झालं पाहिजे, नाट्यगीताचं झालं पाहिजे, भावगीत इतकंच काय त्यांनी चित्रपट संगीतात गायलेलं आहे, प्लेबॅक केलं आहे तुला माहिती असेल. तर या सर्व गोष्टींचं दर्शन होणारा छोटेखाने बाहेर मी मोठा प्रोग्राम करतो 3 तासाचा, पण आत्ता वेळ नसल्यामुळे छोटेखानी प्रोग्राम, कारण नुपुरकाशीत गायचे, दुसरे बोलणारे अच्युत गोडबोले, श्री सत्यशील देशपांडे, शंकरराव अभ्यंकर, असे सगळे बोलायचे आहेत. तर त्याच्यामुळे तो पण एक चांगला प्रोग्राम आहे. म्हणजे मुंबईमध्ये होतो, रवींद्र नाट्य मंदिरला संध्याकाळी 5 वाजता होते. सर्वांना जन्मशताब्दी निमित्त बुवांच्या मी मोफत म्हणजे विनाशुल्क प्रोग्राम दिलेला आहे. पण पंडितजी, तुम्हाला बुवांचा सहवास किती वर्षाचा लाभला? मला 12 वर्षाचा लाभला. 12 वर्ष सलग तुम्ही त्यांच्याकडे शिक्षण घेत होतात? 12 वर्ष शिक्षण घेतो. तू फार चांगला प्रश्न विचारलास की सहवास किती वर्षाचा राहील, कारण गुरूंचा सहवास शिक्षण तर होतच असतं, पण सहवासाने जेवढं शिकतो तेवढं शिक्षणाने शिकेलच असं काही नाही. कारण शिक्षण हे कृपाचार्यांचं काम आहे. कृपाचार्य कसं शिकवायचं नुसते मुलांना तो विषय, गुरु फक्त तो विषय शिकवत नाहीत, तर त्यांच्या जीवनाच्या दृष्टीने ते जीवनाला वळण लावतात, काहीतरी आकार देतात. तुमच्या कसं वागायचं, कसं बोलायचं, काय करायचं, काय करायचं नाही, हे सगळं गुरु शिष्याला शिकवतो, ज्याला तो आपला शिष्य मानतो. पण मग बुवांची शिकवण्याची पद्धत कशी होती, रियाजाची पद्धत कशी होती शिष्य? रियाजाची पद्धत सर्वसाधारणपणे सर्वांची सारखीच असते, पण बुवांचं स्वतःचं गाणं वेगळं होतं. त्याच्यामुळे त्यांची पद्धत जी होती त्यात सा सा ग सा ग फटकन गंधर्वमध्ये जायला पाहिजे. सा सा ग म प ग असं नाही करायचं. सा ग म प सा ग म प आणि तो इथे सूर बंद करण्याचं जी गोष्ट होते काही वर्षानंतर रियाज केल्यानंतर की सा ग म प की तान तयार होते ती आपोआप होते. पंडित चंद्रकांत लिमये आज आपल्यासोबत आहेत आणि पंडितजींसोबत आपण वसंतरावांच्या आणि त्यांच्या आठवणींबद्दल बोलतोय. आपल्याला खूप मोठे गुरु लाभले या सांगीतिक विश्वामध्ये, पण जेव्हा आपण त्या परंपरेचा पाईक बनतो ती जितकी अभिमानाची गोष्ट तितकीच ती गोष्ट थोडीशी दडपण आणणारी सुद्धा असते का, हे मला विचारायचंच आहे. आणि कोणकोणते दिग्गज गायक आपली कला सादर करणार आहेत आता रविवारी होत असलेल्या कार्यक्रमात? रविवारी उपस्थित केलेल्या कार्यक्रमात म्हणजे असणाऱ्या कार्यक्रमात प्रभाताई यात्रे, डॉक्टर प्रभाताई यात्रे या समारोहाची सांगता करतील. त्याच्या आधी आमचा वसंत बहारचा कार्यक्रम होईल. त्याचं प्रयोजन असं आहे की बुवा आणि प्रभाताई हे तसे गुरुभगिनी आणि गुरुबंधू लागतात, कारण सुरेश बाबूंकडे 10 वर्ष बुवा शिकले होते, सुरेश बाबू मानेंकडे, आणि प्रभाताई हिराबाई बोडदेकर त्यांच्या त्यांचे भगिनी त्यांच्याकडे त्यांच्या शिष्य आहेत ते. तर म्हणून ते जरा मला असं वाटलं की या दोघांना निदान प्रभाताईंचा आणि पद्मभूषण झाल्यापासून आम्ही सत्कार पण केला नाही, तर प्रभाताई गातात, तर त्याच्यामुळे मी त्यांचं ठेवलंय. बाकी हे भाषण वगैरे, भाषण म्हणजे सांगीतिक भाषण आहे, संगीताचाच कार्यक्रम आहे हा. आणि पहिले नुपूर गाणार. आणि मी जसं विचारलं सुरुवातीच्या प्रश्नात की ती जितकी अभिमानाची गोष्ट इतके मोठे गुरु लाभणं, तितकीच ती दडपण देणारी गोष्टही असते का? दडपण देणारी गोष्ट असं तुम्हाला वाटतं किंवा वाटत असेल कोणालाही, पण मला कधी, आता कट्यारमध्ये मी नंतर काम केलं बुवांचं, ते सुद्धा मला दडपण असं कधीच वाटलं नाही. कारण बुवांची गायकी म्हणजे मीच करायला पाहिजे, ते गुरुरण फेडलं जातं तर मीच करायला पाहिजे आणि माझंच आहे ते काम असं मला मनोमनी वाटत होतं. पण दडपण असं लोकांचं दडपण असतं,
की मी काम करायला लागल्यानंतर लगेच लोक कंपॅरिझन करतात करतील आणि मग माझे रात्रभर माझ्या डोक्यात दोन हेडिंग झाल्या पेपर मधल्या की चंद्रकांत लिमयांना वसंतरावांची भूमिका पेलली नाही हे एक आणि दुसरं हेडिंग आलं कट्यारला लाभला राजबिंडा खासाहेब आणि खरोखरच ते हेडिंग एका पेपर मध्ये आलं. प्रयोग पण छान होता की जी भूमिका खासाहेबांची वसंतरावांनी केली बुवांनी केली ती 98 मध्ये तुम्ही केली. खरं तर आपल्या ह्या गप्पा अशा संपूच नाहीत पण अगदी शेवटाकडे आलोय तर आता शेवटी तुम्ही कुठल्या पदानी शेवट कराल ज्यामध्ये तुम्हाला बुवा दिसतात. ज्यामध्ये बुवा दिसतात की कट्यार मधलंच आमचं एक पद आहे तेजो निधी सूर्याचं वर्णन आहे तेजो निधी लोह गोल भास्कर हे गगनराज तर ते भास्कराचं वर्णन हे माझ्या बुवांचंच आहे असं मला अशी माझी भावना असते प्रत्येक वेळी. मी ते पद जास्ती करून गात नाही कारण बुवांचं नाही. तुमच्या भावना बुवांबद्दलच्या अगदी आम्ही समजू शकतो की त्यांनी खऱ्या अर्थाने तुम्हाला समृद्ध केलं आणि त्यामुळे अगदी सहज शक्य असेल तर आपण ते पद गाऊयात. गाऊया चला. ते जो निधी लोह गोल ते जो निधी लोह गोल ते जो निधी लोह गोल भास्कर हे गगनराज भास्कर हे गगनराज तेजो निधि लोह गोल दिव्य तुझा तेजाने दिव्य तुझा तेजाने झगमगले भुवन आज झगमगले भुवन आज ते दिन मणि व्योमराज हे दिन मणि व्योमराज हे दिन मणि व्योमराज भास्कर हे गगनराज तेजो निधी लोह गोल. तुम्ही इतक्या समृद्धपणे हा वारसा पुढे आणलायत आता तो आमच्या पिढीकडे देत आहे आणि एक असं असतं की म्हणजे गायकी तर तुम्हाला मिळते तो स्वभाव घ्यायला लागतो जो तुमच्या गुरुकडनं तुम्हाला मिळालेला असतो. सहवास आणि स्वभाव आपोआप येतो आणि तो स्वभावही आता तुम्ही पुढच्या पिढ्यांपर्यंत देताय ही खरं आमच्यासाठीच खूप मोठी गोष्ट आहे. नाही आणि तुमच्या बोलण्यातनं तुमच्या गुरूंबद्दल वसंतरावांबद्दल जो आदर दिसतो तेच प्रेम तीच भावना तुमच्या डोळ्यातनंही झिरपते आणि तेच माझ्या मते सगळ्यात निर्व्याज नातं असावं निर्लेप नातं असावं या जगातलं. खूप खूप धन्यवाद तुमचे मनापासून की आज तुम्ही आलात वेळ दिलेत आणि वसंतरावांच्या आठवणी सांगितल्या तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल सांगितलं त्याबद्दल धन्यवाद पंडितजी. धन्यवाद.